शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे अशातच यंदाही मान्सून जोरदार बरसणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत भारतात सलग तिसऱ्यांदा यावर्षीसुद्धा मान्सून जोरदार बरसेल असा अंदाज असून त्याचं आगमन केरळमध्ये वेळेवरच म्हणजे एक जून रोजी होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे आणि एक जून रोजी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारणपणे सात ते आठ जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे सव्वीस आणि सत्तावीस मे रोजी दक्षिण आशिया देशातील हवामान तज्ज्ञांचे ऑनलाईन चर्चासत्र पार पडले यामध्ये भारतासह जपान कोरिया आणि इतर सात देश सहभागी झाले होते आणि या सर्व देशाच्या तज्ज्ञांनी यंदाचा मान्सून आपापल्या देशामध्ये कसा असेल तसेच दक्षिण आशिया भागावर याचा कसा परिणाम होईल याबाबत आपली मतं मांडली सर्व देशातील तज्ज्ञांच्या मते यंदा मान्सून लवकर येईल आणि सामान्यपेक्षा चांगला पडेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला आहे आणि तो वेळेवरच एक जून रोजी केरळमध्ये दाखल होऊन साधारणपणे सात ते आठ जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त होत आहे